गाईला मिठी मारल्यानं दूर होतो मानसिक तणाव. अमेरिकन्स मोजतायत $200. अमेरिकेतल्या लोकांनी शोधला अनोखा पर्याय. कोरोनामुळे सारं जग ठप्प झालंय. कित्येक जण अनेक दिवसांपासून घरात कैद आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना मानसिक तणावाला सामोरं जावं लागतंय. त्यावर अमेरिका आणि युरोपातल्या लोकांनी एक अनोखा तोडगा शोधून काढलाय. मानसिक तणाव दूर करण्यासाठी लोक गाईला मिठी मारत असून त्यासाठी एका तासाला $200 मोजतायत. तज्ञांच्या म्हणण्यानुसार गाय पाळीव प्राण्यांपैकी एक आहे. तिला मिठी मारल्यानंतर केवळ तणाव दूर होत नाही तर मानसिक स्वास्थ्य मिळतं. भारतात गाईला गोंजाळण्याची खूप जुनी परंपरा आहे. आता जगभरात हा ट्रेंड बनतोय. गाईला मारलेली मिठी ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन आणि डोपामाइनच्या ट्रिगरचं काम करते. त्यामुळे चिंता कमी होते, तणाव दूर होतो. आज जे लोक मानसिक रूपया परेशान आहेत, भयग्रस्त आहेत, त्यांना गाईच्या जवळ गेल्याने एक मानसिक शांती, कारण ह्याची फार जास्त आवश्यकता आहे. आणि ज्याने पाठीवर हात फिरवलं, कारण तो स्पंदन जो आहे आपला, तो नियंत्रणामध्ये येतो. माणसाचं जे संतुलन आहे, ज्याला म्हणतो की जी संवेदना आहे, तो स्पंदन नियंत्रणामध्ये येतो आणि एक मानसिक शांती आणि तो एक चांगला अनुभव करतो. गाईचा स्वभाव शांत असतो, शिवाय तिला धैर्यवान आणि कोमल मानलं जातं. गाईचं दूध हे अतिशय पौष्टिक असतं, त्यामुळेच अमेरिका आणि युरोपमध्ये गाईचं महत्व वाढलंय. कोरोना काळात पाश्चिमात्य देशात सुरू झालेला गाईच्या मिठीचा ट्रेंड येत्या काळात जगभरात पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको. नागपूरहून अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. भंडाऱ्याची उधळण म्हणजे Zee 24 तास. बंधनकारक करण्यात आलाय. मुंबई पाठोपाठ आता नाशिकमध्येही खासगी रुग्णालयात लसीकरण होणार आहे. नाशिकच्या खासगी रुग्णालयात लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. नाशिकच्या 14 खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाचं लसीकरण होणार आहे. 18 वर्षांवरील पुढच्या नागरिकांना लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांना महापालिकेनं परवानगी दिली आहे. कोरोना संकटात स्वतःच्या प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युटीची रक्कम मुंबईतील एक जोडपं गरजूंसाठी खर्च करत आहे. मालाडमध्ये राहणारे फैयाज आणि मिसगा शेख अशी त्यांची नावं आहेत. विशेष म्हणजे या दोघांचीही नोकरी गेली आहे, मात्र नोकरीतून मिळालेली रक्कम हे जोडपं गरिबांच्या जेवणासाठी खर्च करत आहे. तर अनेकांच्या रेशनचाही खर्च हे जोडपं उचलत आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे